पदक दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश एम एस आझमी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम एस आझमी यांच्या शुभ हस्ते सोलापूर येथील जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात 75व्या गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्या बँड पथकानं राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीताची धून प्रक्षेपित केली. त्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम एस आझमी यांच्यासह उपस्थित इतर न्यायाधीश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर, जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे, प्रमुख न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी, एम एस जागीरदार तसंच विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश गायकवाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, बार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे यांच्यासह वकील, बंधू, भगिनी, न्याय कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर वकील संघानं आयोजित केलेल्या चहापाणी नाश्ता कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी हजेरी लावली. याशिवाय सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा वकील संघाच्या वतीनं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. यात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. 25 जानेवारीला विविध गुणदर्शन कार्यक्रम रंग सप्तरंग हा मराठमोळा गीतांचा नृत्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. तर 26 जानेवारीला ध्वजारोहण झाल्यावर विविध क्रीडा स्पर्धा, हौजी गेम, अंताक्षरी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा झाल्या. बाराणी बेंचमध्ये सुसंवाद राहावा, सर्वसामान्य न्याय जलद आणि सुलभरित्या मिळावा, न्यायव्यवस्थेवरती विश्वास अधिक दृढ व्हावा अशी भावना यानिमित्तानं जिल्हा सत्र न्यायाधीश एम एस आझमी यांनी व्यक्त केली. बारचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष असीम बांगी, सचिव करण भोसले, खजिनदार अविनाश काळे, सहसचिव अनिता रणशृंगारे यांनी स्वागत केलं, तर व्ही सी दरगड आणि विद्यावंत पांढरे यांनी स्पर्धेचं आयोजन केलं.